ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. सांगली शहरात बिबट्याच्या दर्शनामुळे सांगलीकरांच्या खबराहट. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. आज पहाटे सांगली शहरात सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान राजवाडा चौकातील ICICI बँकच्या शेजारी असणाऱ्या बिल्डिंग वरून उडी मारून बिबट्या पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान बिल्डिंग मधील एका श्वानावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या परिसरातील गर्दी पांगून पोलिसांनी रस्ता मोकळा केला आहे. दरम्यान महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, आम्ही परिसरातील CCTV फुटेज पाहून नक्की तो बिबट्या आहे का किंवा दुसरा कोणता प्राणी आहे का याची शहानिशा करणार आहोत. महानगरपालिका कर्मचारी, पोलीस प्रशासन, वन विभाग यांच्या मार्फत आज दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन चालणार आहे. या परिसरात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आम्ही संचारबंदी लागू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच तो प्राणी बिथरला असून तो कोणावरही हल्ला करणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे कृपया नागरिकांनी घरात राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. ज्येष्ठ नागरिक, आपल्याला विनंती आहे, आपण आपल्या मोटरसायकली बाहेर घ्या, पोलिसांना सहकार्य करा. संकेत पाटील, तासगाव. निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.